नमस्कार, डबल अकॅडमी पुणे मध्ये आपलं सगळ्यांचं या ठिकाणी परत सहर्ष स्वागत। या ठिकाणी आज आपण पाहणार आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना जे या ठिकाणी मिळत आहे काय पगार वाढ, तर या पगार वाढीचा नवीन GR तसंच या ठिकाणी प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी जे नवीन निकष या ठिकाणी जाहीर झालेले आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पोषण भत्ता कशा प्रकारे मिळणार, काय मिळणार, याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे। कोणाला किती मिळणार, काय मिळणार, तसंच या ठिकाणी तुमच्यापैकी ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, काय पूर्ण आहे, ज्यांचं डिग्री पूर्ण आहे, ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, म्हणजे पदवी पूर्ण आहे, मग ती पदवी तुमची यशवंतराव चव्हाण मधली असू द्या किंवा कुठल्याही विद्यापीठाची असू द्या किंवा कोणत्याही शाखेची असू द्या, आर्ट, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, टेक्निकल, नॉन टेक्निकल, नर्सिंग, बिर्सिंग, कोणतीही असू द्या, अशा सर्व महिलांसाठी या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर बनण्याची संधी आहे। कोणती? सुपरवायझर बनण्याची संधी आहे। त्या ठिकाणी आता पहिल्यासारखं राहिलेलं नाही, कोणतीही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस जर ग्रॅज्युएशन असेल तर तुम्ही सुपरवायझरचा फॉर्म भरू शकता। कोणाचा? सुपरवायझरचा फॉर्म तुम्ही त्या ठिकाणी भरू शकता। सगळ्यांनी सुपरवायझरचा फॉर्म भरायचा आहे। परीक्षेची तारीख 3 नोव्हेंबर आहे। तसंच येणाऱ्या काळामध्ये अजून 25 पदांच्या सुपरवायझरच्या जागा येणार आहेत। ह्या सगळ्या जागा सरळ सेवेनं या ठिकाणी भरण्यात येणार आहे। तुमचा त्या ठिकाणी अनुभव 10 वर्षाचा झाला असेल तर अंतर्गतची सुद्धा येणार, आणि नसेल झाला तरी काही हरकत नाही। इथं कोणत्याही अनुभवाची गरज नाही, तुम्हाला कोणत्याही स्पेशल शिक्षणाची गरज नाही। सगळ्यांनी फॉर्म भरायचा आहे। तसंच या ठिकाणी येणाऱ्या सुपरवायझर परीक्षेमध्ये एकात्मिक बाल विकास योजना तसंच ICDS पोषण अभियान या संबंधीची आपली नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे। फॉर्म पटकन भरायचा आहे, बॅच सुद्धा जॉईन करायची आहे, जेणेकरून तुम्हाला सेविकेचं डायरेक्ट तुम्ही सुपरवायझर बनणार, मदतनीस मधून डायरेक्ट सुपरवायझर तुम्ही बनवू शकता। तसंच ICDS आयुक्तालय, ICDS आयुक्तालय पुणे यांच्या सुद्धा 236 जागांची जाहिरात आलेली आहे। किती? 236 जागांची जाहिरात आलेली आहे। ती सुद्धा बॅच तुम्ही जॉईन करू शकता। लक्षात ठेवा, लाईव्ह बॅच आहे, रेकॉर्डेड आहे, तुम्हाला वाटेल तेव्हा बघू शकता। टेस्ट सिरीज नोट्स ॲपमध्ये फ्री आहेत, मात्र तुम्हाला जर घरपोच लागत असेल तर तुम्ही घरपोच सुद्धा मागवू शकता। तर या ठिकाणी नंबर ज्यांच्याकडे नसेल त्यांनी हा नंबर घ्या, पटापट या ठिकाणी फॉर्म भरून घ्या, 80 10 45 77 60। लक्षात ठेवा, फॉर्म भरण्याच्या अगोदर सगळ्यांनी आपले डॉक्युमेंट्स योग्य रीतीने चेक करायचे आहेत। तर आता बघूया की तुमचा जो व्हिडिओ मी सांगितला होता की पगार वाढीचा मानधनचा या ठिकाणी हा जो GR आहे, बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमधील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधनामध्ये वाढ आणि त्यांना प्रोत्साहन भत्ता लागू करण्याबाबतचा हा GR आहे। मला टाकायला थोडा उशीरच झाला, तुमच्यापैकी बऱ्याच जणांकडे या ठिकाणी आला असेल, मात्र तुम्हाला नेमकं कळणार नाही की हा GR चा अर्थ काय आहे आणि हा कशा प्रकारचा आहे। तर या ठिकाणी हा 4 ऑक्टोबर 2024 GR आहे। या ठिकाणी मुंबई इथून आलेला GR आहे। 23 फेब्रुवारी 2018, 3 एप्रिल 2023 यांच्यानुसार ICDS प्रकल्प योजनेअंतर्गत राज्यामध्ये 553 प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी सेविका यांची संख्या आता किती झालेली आहे, 1,10,556, तसंच मदतनीस यांची 1,556, अशी एकूण 2,21,112 मानधनी तत्वावरील पदे मंजूर आहेत। काय आहेत? मंजूर आहेत। आणि अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनामध्ये केंद्र शासनाकडून तसंच राज्य शासनाकडून वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनाकरता केंद्राचा हिस्सा 60% आणि राज्य शासनाचा हिस्सा 40% असे प्रमाण आहे। याशिवाय राज्य शासनाकडून अतिरिक्त राज्य हिस्श्यामधून देखील मानधन अदा करण्यात येते। म्हणजे केंद्राचं किती आहे, 60% केंद्राचा असतो आणि राज्याचा 40% हिस्सा असतो, लक्षात ठेवा। नंतर राज्यातील ICDS योजनेमधील अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडून मानधनामध्ये वाढ करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत होती, त्यास अनुसरून राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनामध्ये वाढ आणि प्रोत्साहन भत्ता लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर आता निर्णय काय आहे, बघा, पूर्ण वाचून घ्या, लक्षात ठेवा, पूर्ण वाचा आणि नंतर त्या ठिकाणी त्याच्यावर चर्चा करा। पुढे काय सांगितलेलं आहे की ICDS योजनेअंतर्गत दिनांक 1 ऑक्टोबर 2024 पासून राज्यातील अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या प्रतिमाह मानधनामध्ये वाढ करण्यास तसंच त्यांना प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता लागू करण्यास शासन मान्यता देत आहे। बघा काय आहे, तर तुम्हाला या ठिकाणी शासनाची मान्यता देत आहे, बघू शकता। आता या ठिकाणी मानधन वाढ किती झालेली आहे, ICDS योजनेमध्ये राज्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे
1 ऑक्टोबर पासून सुधारित मानधन खालील प्रमाणे राहणार आहे। बघा 1 ऑक्टोबर पासून त्यांना काय मानधन असेल तुमच्या समोर या ठिकाणी मी तुम्हाला विश्लेषण करून सांगतो, लक्षात ठेवा। नंतर तुम्हाला काही जणांना या ठिकाणी कळायला सोपी आहे असं वाटत नाही, त्या ठिकाणी बरोबर योग्य तुमचं मानधन तुम्हाला त्यानुसार मिळतंय का नाही तुम्ही चेक करायचं आहे। बघा राज्याचा हिस्सा, केंद्राचा हिस्सा 60% आहे, 2700 रुपये, राज्याचा हिस्सा आहे 40%, 1800 रुपये, असे टोटून अतिरिक्त राज्य हिस्सा 5500 रुपये। तर हे या ठिकाणी काय आहे, मानधन आहे, म्हणजे 8 5 13 हे 4500 रुपये आणि हे 5500 रुपये। हा बरोबर आहे, हे 4500 रुपये आणि हे 5500 रुपये, असं टोटल किती झालं, एकूण 10000 रुपये तुम्हाला आता मानधन भेटणार आहे, म्हणजे भेटत होत। आता तुम्हाला नवीन मानधन किती मिळालं, 13000 रुपये। आता किती मिळते, 13000 रुपये मानधन मिळते, म्हणजे 3000 रुपयाची काय झालेली आहे, सुधारित मानधनामध्ये वाढ झालेली आहे अंगणवाडी सेविकाच्या। काय झालेली आहे, सेविकाच्या मानधनामध्ये 3000 रुपयाची वाढ झालेली आहे, म्हणजे आता झालं 13000। आता या ठिकाणी 13000, आता बाकीचं एक्स्ट्रा मानधन वाढ कशी झाली ते बघू शकता तुम्ही या ठिकाणी। आता ज्या अंगणवाडी सेविका यांचं अनुभव 11 ते 20 वर्ष झाला असेल तर त्यांना 3% वाढ देण्यात येत आहे। किती टक्के, 3%। कशावर, तुमचं 13000 × 3 म्हणजे किती आलं, 3900 रुपये। सॉरी, 3% वाढ या ठिकाणी आलेली आहे, म्हणजे 390 रुपये। किती झालेली आहे, 390 रुपये या ठिकाणी तुमची वाढ झालेली आहे, 130 × 3 म्हणजे 390 रुपये। ज्या अंगणवाडी सेविका यांचं 21 ते 30 वर्ष सेवा झाली असेल यांच्या पगारामध्ये 4% वाढ। किती टक्के वाढ, 4% वाढ। आणि ज्यांना 30 वर्ष सेवा झाली असेल त्यांच्या मानधनामध्ये 5% वाढ। 5% म्हणजे काय, 13 × 5 = 70, त्यांच्या मानधनामध्ये फक्त 700 रुपये वाढ झालेली आहे। म्हणजे इथं 13390 आणि यांचं झालं असेल 13500 सॉरी 13700। तर या ठिकाणी अशा प्रकारे त्यांची वाढ झालेली आहे। अंगणवाडी मदतनीस यांची जी वाढ आहे ती टोटल, पहिलं जे पेमेंट होतं ते 5500 होतं, त्यामध्ये त्यांनी 2000 वाढवलं, म्हणजे आता झालं 7500। ज्यांना या ठिकाणी 11 ते 20 वर्ष सेवा झाली असेल त्यांना 3% वाढ। आता 3% म्हणजे काय, 75 × 3, 75 × 3 करायचं आणि यामध्ये मिळवायचे। इथं आहे 5%, 75 × 5 करायचं आणि या ठिकाणी मिळवायचं, तेवढं म्हणजे त्यांचं काय झालं, मग पेमेंटची वाढ झाली। आता या ठिकाणी अंगणवाडी पुढे काय सांगितलेलं, बघा तुमचं पेमेंट कसं वाढलेलं आहे, आता हे फक्त पगाराचं झालं आणि त्याची वाढ झाली, यानुसार तुमची वाढ होत असते। अंगणवाडी कर्मचारी शासन निर्णय 2018 नुसार नमूद केल्याप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार वरील प्रमाणे देण्यात येणारी वाढ कायम ठेवण्यात येत आहे, त्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची वाढ अथवा त्याबाबतची थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही। नंतर सदर मानधन वाढ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजामध्ये 2 तासांची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात येत आहे, त्यानुसार वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला आणि स्तनदा मातांना तसंच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावयाच्या सेवा, आहार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शक समुपदेशन इत्यादी सेवा या ठिकाणी राबवण्यात यावेत असं सांगितलेलं आहे। म्हणजे मानधन वाढ दिली आणि परत त्या ठिकाणी काय केलेलं आहे, 2 तासाचं काम वाढवलं। आता प्रोत्साहन भत्ता सुद्धा द्यायचं आहे। प्रोत्साहन भत्ता कशा प्रकारे आहे बघा, ICDS योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन बालकांमधील कुपोषणाचं प्रमाण कमी करणे, पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे इत्यादी बाबीचं गुणात्मक मूल्यांकन करून पात्र ठरणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना प्रतिमाह ₹1600 ते 2000 पर्यंत तसंच अंगणवाडी मदतनीस यांना 800 ते 1000 रुपयापर्यंत प्रोत्साहन भत्ता लागू करण्यात येत आहे। म्हणजे त्यांना 13000 पेमेंट ते प्लस त्यांचं जे वाढ असेल ती त्या ठिकाणी, तसंच या ठिकाणी हा जो भत्ता आहे साधारणतः 1600 तर आहेच प्रत्येकाला, 1600 ते 2000 म्हणजे असं जवळपास 15000 च्या आसपास त्या ठिकाणी त्यांची पेमेंट वाढ या ठिकाणी काय करण्यात आलेली आहे।
सदर प्रोत्साहन भत्ता खालील निकषाच्या आधारे अनुज्ञेय राहणार आहे। तुम्हाला प्रोत्साहन भत्ता जर मिळवायचा असेल तर याच्यावर डिपेंड आहे तुम्हाला तो किती मिळणार। बघा कसं आहे, जर तुम्ही घरपोच आहार योग्य दिला असेल 25 दिवस 100%, तर तुम्हाला 10 गुण। जर तुम्ही वृद्धी नियंत्रणाची क्षमताच्या नोंदी केल्या असतील, वृद्धी सनियंत्रण क्षमता THR टेक होम रेडी, तर या ठिकाणी एकूण नोंदीच्या गरोदर महिन्यापैकी 90% असेल तर 10 गुण दिले जातील तुम्हाला। याच्यानुसार तुमचं प्रोत्साहन भत्ता अवलंबून आहे। 3 ते 6 वयोगटातील बालकांचं पूर्व शालेय शिक्षण, दरमहा किमान 16 दिवस दैनंदिन त्यांची उपस्थिती असेल तर तुम्हाला 10,000 रुपये 10 गुण मिळतील। नंतर गरम ताजा आहार HCM, एकूण नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना दरमहा 25 दिवस जर तुम्ही दिला असेल तर तुम्हाला 10 गुण देण्यात येतील। आहार आरोग्य दिवस VHSND, दरमहा एका कार्यक्रमाचं आयोजन केलं असेल तर 10 तुम्हाला मार्क मिळतील। नंतर सॅम मॅम SUW आणि MUW जर असतील आणि त्याचं प्रमाण जर तुम्ही मागील तुलनेत कमी केलं असेल तर तुम्हाला 10 गुण दिले जातील। आणि आपण ICDS मध्ये बॅचमध्ये हे सर्व टॉपिक्स तुम्हाला काय करणार आहे, शिकवणार आहे। नंतर आहे सॅम मॅम SUV, यातलं जे प्रमाण आहे की बीटच्या सरासरीपेक्षा जर तुमचं कमी असेल तर तुम्हाला परत 10 गुण दिले जातील। समजा तुमच्या बीटचं प्रमाण असेल 40% आणि तुमचं जर 30 असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अजून 10 गुण मिळतील। शासनाच्या अन्न योजनेबाबत केलेली कामं जर असतील आणि ते सुद्धा CDPO यांच्या अहवालानुसार तुम्हाला 10 गुण देण्यात येतील। HCM आणि THR साठा नोंदी योग्य असतील आणि पोषण ट्रॅकरवरील दरमा अहवाल भरला असेल तर 10 गुण। स्थूल किंवा लठ्ठ बालके तसंच खुजी बालके यांचं प्रमाण जर कमी केलं असेल, तसंच स्थूल लठ्ठ बालके यांचं खुजी यांचं प्रमाण प्रकल्पाच्या सरासरीपेक्षा कमी केलं असेल तर 10 गुण। अशा प्रकारे तुम्हाला एकूण 100 गुण त्या ठिकाणी मिळण्यात येतात। तसंच अंगणवाडी मदतनीससाठी सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत। अंगणवाडी उघडणं 25 दिवस उघडले की 20 गुण, 3 ते 6 यांचं शालेय शिक्षणात 16 जून त्यांचं हजर दिलं तर 20 गुण, वृद्धी सनियंत्रणासाठी 90% नोंदी केले असतील तर 20 गुण, वृद्धी सनियंत्रण क्षमतामध्ये वय उंची यांच्या नोंदी 90% घेतल्या असतील तर 20 गुण, शासनाच्या अन्न योजनाबाबत कामकाजात मदत सेविकेला मदत केली असेल तर त्या ठिकाणी 20 गुण। तर हे जे गुण आहेत अंगणवाडी सेविका तसंच बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या अहवालावर आधारित असतील। तर अशानुसार या ठिकाणी तुम्हाला गुण मिळणार आहेत आणि ह्या गुणचे मार्क कसे मिळतील ते बघा। पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर उपलब्ध होणाऱ्या अहवालानुसार उपरोक्त निकषांच्या आधारावर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांचे गुणांकन करण्यात येते। सदर गुणांकनानुसार किमान 80% गुण मिळवणाऱ्या अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता मिळण्यास पात्र असतील। त्यानुसार त्यांना पुढील तक्त्याप्रमाणे प्रतिमाह प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे। बघा आता त्यांना कसा भत्ता देण्यात येत आहे तुमच्या समोर दिलेला आहे। जर 80% गुण असतील तर सेविकेला 1600 रुपये, मदतनीसला 800 रुपये, जर 90% गुण असतील तर सेविकेला 1800 रुपये, मदतनीसला 900 रुपये, 100% गुण असतील तर 2000 रुपये आणि सेविकेला 1000 रुपये। अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांना मार्क्सनुसार त्यांना पैसे मिळणार आहेत। आणि याबाबत काही जर असेल तर त्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे। माननीय मंत्री, महिला बालविकास अध्यक्ष, प्रधान सचिव, सदस्य, आयुक्त, ICDS सदस्य, आयुक्त आरोग्य अभियान संचालनालय सदस्य, तर हे या ठिकाणी देण्यात येत आहेत। तसंच पुढे वरील प्रमाणे मानधन वाढ प्रोत्साहन भत्ता राज्य शासनाकडून देण्यात येत असल्यानं या प्रकरणी येणारा खर्च जो आहे तो या ठिकाणी 22-36 हे जे काय असेल यांच्यानुसार या ठिकाणी पास करण्यात आलेला आहे असं या ठिकाणी GR मध्ये सांगितलेलं आहे। तर बाकी या ठिकाणी हे सगळ्यांना सादर केलेलं आहे। आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच कळली असेल। थोडी किचकट आहे मात्र याच्यानुसार तुम्हाला पेमेंट मिळतं आहे का नाही चेक करा आणि सगळ्यांनी आपापलं कामं योग्य करा। सगळ्यांना या ठिकाणी परत एकदा धन्यवाद। व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू थँक्यू थँक्यू।